रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी जेएसजी प्लॅटिनियम धुळेतर्फे जेएसजी प्लॅटिनियम प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेत विजेता संघाला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले, तसेच अन्य संघाला पारितोषिक वाटप करण्यात येऊन सन्मानित करण्यात आला। सदर या विजेता व उपविजेता संघाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आला आहे। यामध्ये जेएसजीचे धुळे प्लॅटिनियम, मालेगाव डायमंड, सटाणा डायमंड, मालेगाव अंमनेर येथील संघ सहभागी झाले होते। छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोनतर्फे या मॅचेस आयोजित करण्यात आल्या होत्या। झोन कोऑर्डिनेटर दिलीप कोचरिया, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया, अध्यक्ष कल्पनिया सिसोदिया, सचिव चारुल सुराणा आणि प्लॅटिनियम टीमतर्फे या सामन्याचे नियोजन करण्यात आले होते। वर्ल्ड कपच्या फॉर्मॅटवर आयोजित यात 13 मॅचेस झाल्या। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रायोजक आबाजी देवरे यांच्या हस्ते फित कापून झाले। पारितोषिक प्रायोजक पद्मश्री बिल्डरचे पराग आयरे यांनी ट्रॉफीचे नियोजन केले होते। त्यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे। तर या मॅचेससाठी भरत भंडारी आणि गौतम भंडारी यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले। अतिशय रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात जेएसजी प्लॅटिनियमचा संघ विजेता आणि जेएसजी मालेगाव डायमंडचा संघ उपविजेता त्यांना ट्रॉफी व पारितोषिक वाटप करण्यात आलं। या प्रसंगी बॉक्स क्रिकेट कमिटीचे चेअरमन अतुल कवाड, हेमंत मोदी, ऋषभ पारख, योगेश मोदी, देवांग शहा उपस्थित होते। पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर व पद्मश्री बिल्डरचे पराग आयरे उपस्थित होते। बेस्ट बॉलर उज्ज्वल संघवी, बेस्ट फिल्डर गौतम भंडारी, मॅन ऑफ द सिरीज ऋषभ लोढा, मॅन ऑफ द मॅच विजेते कर्णधार अनिल जैन, मोशेस टाटिया, विशाल राठोड यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला आहे। ये बात है जो क्रिकेट में दिखा हो यहाँ पे भी दिखना चाहिए। तो आप सब लोग आए, सबने आनंद लिया क्रिकेट का, सब खेल भावना से खेले। आज जेएसजी प्लैटिनम विजयी हुआ है, जेएसजी डायमंड रनर अप हुआ है, लेकिन मैं बोलूंगा आज सही मायने में जीत जेएसजी की हुई है। और इसका श्रेय मैं सभी को देना चाहूंगा, प्लैटिनियम ग्रुप, दिलीप जी कुचेरिया, सभी टीम के कैप्टन, मैनेजर, यहाँ पे जो भी है, जैसे अंबू जी प्लैटिनियम वो भी, और खासकर तीनों अंपायर जिन्होंने फ्रस्ट्रेशन में भी अच्छे निर्णय लिए और एक आज सुंदर ऐसा माहौल बना क्रिकेट का। मैं चाहूंगा कि ऐसा ही माहौल आपको देखने मिलेगा 3 दिसंबर को जो रीजन का होने वाला है मालेगांव में। तो आप सभी को पधारना है 3 दिसंबर मालेगांव, और सबको एक बार कॉन्ग्रेचुलेशन। लेट्स प्ले फॉर जेएसजी, लेट्स विन फॉर जेएसजी। सभी को जय जिनेन। बऱ्याच वेळेस मी मराठीत बोलतो थोडं, मी आजतकला जरी काम करत असतो तरी फार काही हिंदी माझं फ्लुएंट नाहीये। स्क्रिप्टिंग आम्ही करतो, वॉक थ्रू करतो, पण तो स्क्रिप्टिंग वगैरे सगळी दिल्लीहून होत असतं, त्यामुळे मी मराठीत सगळ्या गोष्टी बोलतो। मला पहिले आश्चर्य वाटलं की मला अंबुजींचा त्यावेळेस फोन आला की भैया ऐसे ऐसे प्रोग्राम आहे, तो आपण चीफ गेस्ट करके आणा आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष ज्यावेळेस मी झालो, 2 वर्ष पत्रकारांचा अध्यक्ष ज्यावेळेस झालो, त्यावेळेस अनेक कार्यक्रमांना एक अध्यक्ष स्थान म्हणून तिथं भूषवलं होतं। परंतु मला एक विशेष आनंद असा होतो आणि सांगायला मला फार आनंद होतो की जैन समाजाबद्दल आणि जैन लोकांबद्दल माझं वेगळं प्रेम आहे। आता ते प्रेम कसं आहे काय याचं उदाहरण तुम्हाला अंबुजी किंवा आमचे साडूभाऊ, अंबुजी बी साडूभाऊच आहेत आमचे आणि उज्ज्वलजी पण साडूभाऊच आहेत, ते कसे काय ते सांगतील तुम्हाला। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना माणसाला काही ना काही वेगवेगळे सवयी असतात, चांगल्या असतात, वाईट असतात। परंतु माझे मित्र आहे
उज्ज्वल जींचे सख्खे साडू माझे जुने मित्र आहेत आणि एक वेळेस मुंबईला जात असताना त्यांनी मला एका ठिकाणी स्थानकामध्ये थांबवलं होतं. आम्ही थांबलो होतो आणि थांबल्यानंतर तिथं गुरु महाराज आलेले होते. गुरु महाराज आलेले असताना म्हणजे आता ही गोष्ट हा प्लॅटफॉर्म नाही सांगायचा, मला असं वाटतं की मी सांगितलं पाहिजे कारण कुठल्याही धर्माचं असेल किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार झालाच पाहिजे. तर त्यावेळेस मी पत्रकार असल्यामुळे मला थोडासा अविश्वास होता या सगळ्या गोष्टींवर. मी नेहमी बघायचो की गुरु महाराज पायी जातात, पदयात्रा करतात आणि लोक पायातनं चप्पल कुठं काढतात आणि काही लोक पाय पडतात. तर नेहमी वाटायचं की यांनी एवढं मोठं तप केलंय, तपस्वी साधू आहे साध्वी आहेत आणि ही लोक खूप तप करतात. मी शहाद्यामध्ये असताना देखील मी बऱ्याच इंटरव्ह्यू कव्हर केलेले होते. आपण प्रार्थनेला मानत असतो, त्यावेळेस मी त्यांना काही प्रश्न केले होते. मी फार जास्त मोठी स्टोरी सांगत नाही. त्यांनी मला एक प्रश्न केला की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जर समाधानकारक उत्तरं दिले तर तुम्ही मला काय देणार. पत्रकार या नात्याने काय मनात जिज्ञासा राहते, मी सगळं त्यांना विचारून टाकलं. तुम्ही काय नोकरी करत होता, तुम्हाला का गरज पडली सगळं घरदार सोडून पायी फिरायची, भिक्षा मागायची, कच्च्या पाणी लेणं, वो सब सगळ्या गोष्टी. आणि मग या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी मला बरेच उदाहरण दिले. त्यांची करोडची प्रॉपर्टी होती, डॉक्टर होते मुंबईमध्ये, त्यांनी ती सोडली आणि या म्हणजे ते गुरु महाराज झालेत. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यावेळेस मला एक आकर्ष होतं. ज्यावेळेस मी त्यांनी मला ना माझ्या मनात असं वाटलं होतं पहिले की काहीतरी 1,500, 2,000, 5,000 काहीतरी एक मदत म्हणून आपण अपेक्षित करतील असं मला वाटलं होतं. परंतु झालं उलट, मी ज्यावेळेस त्यांचा प्रोफाईल विचारला होता तर त्यावेळेस मलाच लाज वाटली की मी ह्या माणसाला देणार काय, जो करोडची प्रॉपर्टी सोडून इथं आलेले काय देणार यांना, की यांनी अख्खं आयुष्य सोडलंय, त्यांची मुलगी अमेरिकेत आहे, सगळं आयुष्य सोडून त्यांनी संन्यास घेतलाय आणि या सगळ्या गोष्टी त्या आता समाजामध्ये प्रचार प्रसार करतायत. आणि निस्वार्थी भावनेने खूप लोकांसाठी कोरोनात काम केलं, ना तर कोरोनातच पण इतर ठिकाणी सुद्धा तुमचा खूप चांगला सहभाग असतो. आणि आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही सजेस्ट करतो, आता बऱ्याच गोष्टी अशा असतात की जर कुठे आम्हाला अडचण आली किंवा कोणाला मदतीची गरज असली तर आम्ही तुमच्या संघटने असतात कुठल्या तरी, त्यांना त्या लोकांना भेट घालून देतो की बाबा हे लोक तुम्हाला मदत करतील. काय असतं की सर्व धर्म समभाव आणि समता ज्या काही गोष्टी आहेत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, तर त्या आचरण करणं हे सगळ्यांचं काम आहे. जात पात पद सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील. माझं कुलदैवत तुळजाभवानी जर असेल तर आमचं तुळजाभवानी सांगत नाही की पाप करा किंवा चुकीच्या गोष्टी करा, सगळ्यांच्या सारख्याच गोष्टी, एवढे आपले मार्ग वेगळे आहेत परंतु सगळा मार्ग हा एकाच ठिकाणी पोहोचतो. ठीक आहे, की एक आनंद होतो की तुमच्यामध्ये मला आज गेस्ट म्हणून बोलवलं. आणि बराचसा जैन समाज असा फक्त बिझनेस ओरिएंटेड असतो की बिझनेस की बिझनेस, मारा भानगडी नको, मारा मारा नको, पोलीस कंप्लेंट नको, कुठल्याही गोष्टी नको, यापासून खूप अलिप्त राहतो. मोदी जी, हेमंत जी मोदी और अतुल जी कमाट और हमारे जो कोऑर्डिनेटर दिलीप जी कुचेरिया, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जी सिसोदिया और सभी सम्माननीय मेरे अतिथि और आज के हमारे सभी स्पोर्ट्स के हमारे भाइयों का मैं जैन सोशल ग्रुप प्लैटिनम की ओर से हार्दिक स्वागत करती हूँ. आज सुबह से आप लोग आए, आपकी मेहनत से सभी टीम खेल रही है. मैं तो कहती हूँ कि हमारे लिए आप सभी विनर हो. देखो हार और जीत तो ये फिर अंतिम निर्णय तो होता ही है, लेकिन सभी ने बहुत अच्छे से खेला, बहुत अच्छी मेहनत की है. आज मॉर्निंग से आप लोग यहाँ पर हो, हमारी ओर से आपके खातिरदारी में, हम तो सब अपने ही है, फिर भी हमसे कुछ त्रुटियां रही हो तो मैं जेएसजी प्लैटिनम की ओर से आपसे तहे दिल से माफी चाहती हूँ. और आपने सब अपना इतना कीमती समय दिया, बस हमारी इच्छा तो यह है कि हम सब आसपास के जैसे मालेगांव है, अमलनेर है, सटाना, धुलिया, हमारा एक जेएसजी का एक बॉन्डिंग बने, हम सब एक है. क्यों ना हमें दूरियां है लेकिन हम जेएसजी के माध्यम से यहाँ पर इकट्ठा हुए. ऐसे ही अनेक प्रोग्राम हम साथ में करेंगे. मुझे तो ऐसा लगता है जैसे क्रिकेट टूर्नामेंट हमने साथ में किया है, ऐसा एक टूर हम साथ में करेंगे सारे आसपास के मेंबर्स हम जेएसजी के मिलके, कि हम एक टूर ऑर्गेनाइज करेंगे कि जिसमें हम चाहिए 3-4 बसेस हो जितनी भी हो, लेकिन एक बॉन्डिंग हमारा जेएसजी के थ्रू रहेगा. यही इच्छा के साथ यहाँ पर उपस्थित सभी सम्माननीय अतिथियों का मैं जेएसजी प्लैटिनम की ओर से हार्दिक स्वागत करती हूँ. विनर टीम का अभिनंदन करती हूँ, रनर टीम का अभिनंदन करती हूँ और जो भी आज यहाँ पर उपस्थित हुए सभी का मैं हार्दिक स्वागत करती हूँ. सामने यशस्वी नियोजना दीपक जैन, संतोष जैन, दिनेश मुथा,
दिलीप कोठारी, परेश बापना, प्रशांत कोठारी, अजित चोरडिया, अजित बरडिया, राजू बापना, सिद्धार्थ सिसोदिया यांनी परिश्रम घेतला आहे।